तर आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला प्रत्यक्ष भेटीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि ते दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज शिव दिंडीगड आणि शिव दिंडीगडच्या पायथ्याशी एक वसलेलं अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबदेपाडा आणि त्या मैदानावर आज दुसरा दिवस पहिली मॅच पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज झाला कैलास रावते. त्यामध्ये पहिलाच बॉल जर आपण बघितला तर आडव्या बॅटने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र एका धावेने स्कोर बरोबर मात्र एक धाव ऍड केली जाईल, अकाउंट ओपन केलं जातं त्या एका धावेने. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी सकाळचं सतर्क क्लायमेट थोडस नमीपणा आणि त्यानंतर मात्र थोडीशी गुलाबी थंडी जाणवायला सुरुवात आणि अगदी सकाळचं सत्र क्लायमेट देखील अतिशय चांगला आहे. डबल देखील स्टिकच्या बाहेर बॉल काय चांगली लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते. अगदी व्हाईट च्या पट्टीपर्यंत तो बॉल देखील निघून गेला होता सरळ एस्टेनच्या मागे. कुठल्या प्रकारे धाव देखील दिली जात नाहीये आणि तत्पूर्वी एक धाव मात्र स्कोर बरोबर फक्त आणि फक्त आजच्या दिवसातील पहिली मॅच. आणि त्यानंतर सन्माननीय सुदाम बागी मामा आपण या व्यासपीठावर, त्यानंतर सन्माननीय नवश्या मोरे आपणास विनंती असेल की आपण या आपल्या या व्यासपीठावर. आयोजकांची विनंती आहे की तत्पूर्वी बॅटला थोडस क्रश झाल्यानंतर इनसाइड एज आणि त्यानंतर मात्र बॉल एस्टेनच्या मागे निघून गेला होता की जवळपास लॉंग स्टॉपला आणि तोपर्यंत मात्र दोन धावा सहजरित्या कम्प्लीट केल्या आणि दोन धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातील तीन धावा. कालचा दिवस जर आपण बघितला तर आई गावदेवी अलिक्युली बी च्या टीमनं मात्र कुठेतरी एक पूर्णपणे स्वतःला इम्प्रोवाइज केलं आणि नावारूपाला कालच्या दिवसामध्ये स्वतःला इम्प्रोवाइज केलं सिद्ध केलं. बॅटला क्रश त्या ठिकाणी हलकासा घेतल्यानंतर मात्र एसटी रक्षकाने पकडलेला तो झेल आणि विकेट चपताना पहिला फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय हर्ष इलेव्हन अलिक्युली या टीमला बसणारा हा पहिला धक्का. तर एकंदरीत पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या यश ओव्हरमध्ये कुठेतरी एक जमीची बाजू आणि त्यावर देखील अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल लॉस माइंड चावल देखील अगदी मिसफील आणि फ्लाय स्लिप मधनं बॉल तडमेन क्षेत्रामध्ये निघून आला. चित्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाला आणि त्यानंतर मात्र बॉल निघून गेला सिमरच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार. तर एकंदरीत जवळपास जर आपण बघितला तर चौकार देखील त्या ठिकाणी येतोय. ज्या देखील स्कोप करण्याचा प्रयत्न केला बॉल हवेमध्ये आहे फिल्डर त्या ठिकाणी बॉल पडण्याच्या अगोदर फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाला आणि त्यानंतर मात्र की डबल पास दोन धावा अतिशय सुरक्षितरित्या कम्प्लीट केला जात आहेत आणि त्या दोन धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातील आणि नऊ धावा लागल्या जात आहेत आणि पहिलं षटक कम्प्लीट झालं. आणि 11 धावा एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र कम्प्लीट होतो आणि डबल वन 11 धावा 10 पेक्षा अधिक धावा ज्यावेळी येत आहेत.
एका षटकाचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. धावा फलकावर 11 धावा. त्यामध्ये सेकंड ओव्हरचा स्पेल मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय नामदेव रावते. कैलास रावते देखील 11 धावा खर्च केल्या. मित्र म्हणे काही चांगली बॅटिंग पाहायला मिळते, चांगल्या धावा येत आहेत. एकच घडी देखील बाद झाला. त्यानंतर माझा फ्लाय स्लिप मध्ये चौकार आला. चौकाराच्या आधारावर चांगल्या प्रकारे धावा मात्र जमा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर तिथे दुसरं षटक जे मार्गस्थ आहे त्यामध्ये पहिलाच बॉल मात्र वाईड स्वरूपामध्ये, दुसरा बॉल देखील वाईड स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जरी 40 धावा जरी स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत तर मात्र निश्चित रूपाने एक चांगली मॅच, एक चांगली विग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी हर्ष 11 अलकिवली अलकिवली संघामधला कालचा दिवस जर पण बघितला तर गोलंदाजांनी अधिराज्य निर्माण केलं आणि त्या गोलंदाजीच्या एक जोरावर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम चांगली बॅटिंग देखील केली. खास करून अगदी कुठल्या प्रकारे आणि या कालच्या दिवसामध्ये एक नावारूपाला आलेला तो संघ जर आपण बघितला तर प्रभावित केलं होतं. प्रेक्षकांची मनं जिंकली होती कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी. निलेश नांगरे, विशाल आणि त्यानंतर मात्र अक्षय नांगरे, त्यानंतर बॅटिंगमध्ये विशाल रवी, काही टॉप ऑर्डरची जोडी ज्याने मात्र एक सर्वाधिक हायेस्ट पार्टनरशिप पहिल्या त्या मॅचसाठी मात्र 54 धावांची पार्टनरशिप, 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इतकी चांगली बॅटिंग केली होती. आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर यावेळी डायरेक्ट निशाण त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न केला होता. आणि या जर का अचूक निशाणा जर का साध्य झाला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता. आणि तोपर्यंत मात्र 4 धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत आणि 4 धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातील की तब्बल 16 धावा. आज मात्र जे ATCचे प्रोप्रायटर आज मात्र ग्रेट मॅनच्या भूमिकेमध्ये लेग पंच आपल्याला पाहायला मिळतं गणेश चौधरी, मेन पंच आपल्याला पाहायला मिळतं दीपक दिंडे आणि त्यानंतर मात्र SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर तर 17 धावा लागल्या जात आहेत. अगदी आपण खेळायचं काम करा. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फाईनला बॉल जातोय आणि सुपर्यंत देखील 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केल्या जात आहेत. काय जबरदस्त चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. अगदी सकाळचं सत्र आहे की सकाळच्या सत्रामध्ये ज्यापासून भावाळे बी आणि संघाचा जर विचार केला तर कुठेतरी गोलंदाजीमध्ये कमतरता दिसून आली या पहिल्या मॅचमध्ये. आणि या सबल धावा जर आपण बघितल्या तर धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. 19 धावा, दुसरं षटक ऑन द वी. यावेळी देखील स्कूप करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही गाड्या एकाच रुलावर या ठिकाणी आणि पुन्हा एकदा स्रो तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केला आहे. मात्र नामदेव रावते बॉल व्यवस्थित कॅरी करू शकला नाहीये. रन आउटची संधी भरपूर होती कारण कुठेतरी थोडासा सुस्त बरा हलगर्जीपणा कारण क्रिकेटमध्ये अजिबात चालत नाही आहे. कारण एखादी धाव एक्स्ट्रा जाते ना ते एखादी धाव मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. ऑन साईडला फ्लिक केला, डिप मध्ये फिल्डर आहे आणि मात्र दरबरून फिल्डर्स येत आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव कम्प्लीट केली. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल त्या एका धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत. 20 धावा तर पहिल्याच त्या ओव्हरमध्ये आलेल्या 11 धावा, त्यानंतर आतापर्यंत 9 धावा खर्च केलेले आहेत. नामदेव रावते पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. धावल देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. यस, आणि त्यानंतर मात्र काय घडलं त्या ठिकाणी जेलतड सोडलाय आणि त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप आणि बॉल मात्र निघून गेला 6 धावांसाठी. मोका भी दिया और छक्का भी दिया 6.
तर दोन षटकांचे केले ठिकाणी कम्प्लीट होते आणि धावा लागले जात आहेत. स्कोरबोर्डवर तब्बल 26-26 धावा लागल्या जात आहेत आणि दोन षटकांचे खेळ मात्र कम्प्लीट होते. तिसरा षटक प्रगतीपथावर लावलं जात आहे. त्यामध्ये नवनाथ मुंगणे एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा खेळाडू ज्यावेळी मात्र कुठेतरी आउट ऑफ फॉर्म त्यानंतर मात्र इनफॉर्म मध्ये येणं त्याच्या संघाला देखील फार गरजेचं असेल. एक धाव दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी मात्र बाद होतोय रन आउटच्या रूपानं आणि मित्रमंडळी कुठेतरी स्वतःला त्या ठिकाणी पाहायला गेलं पूर्णपणे. कारण त्यांच्याकडे देखील खेळाडू कक्षामध्ये खेळाडू चांगले आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन आणि साझेदारी पार्टनरशिप तोडणं गरजेचं असताना रन आउटच्या रूपानं फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. तर ज्यावेळी देखील चांगल्या स्पॉटवर चिंटूची फेकी पाहायला मिळाली. अगदी कुठल्या प्रकारे धाव येणार नाही कमबॅक केलं कमबॅक करणं गरजेचं असताना मात्र स्वतःवर जबाबदारी घेतली नवनाथ मुंगणेनं आणि त्यासाठी मात्र त्याला देखील जाणला जातोय. त्याच्याकडे देखील खूप चांगली एक व्हेरायटी आहे चांगलं व्हेरिएशन आहे चांगली गोलंदाजी चांगली कमबॅक करण्याची क्षमता देखील आहे. आणि ज्यावेळी जर आपण बघितला तर डायरेक्ट निशाण साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अचूक निशाणा साधलाय फिंगर अप इज गॉन. तर एकंदर जर आपण बघितलं तर याच ओव्हरमध्ये मात्र बसणारे दोन धक्के आणि त्यानंतर मात्र धावा जर आपण बघितला तर स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत. आतापर्यंत कुठल्या प्रकारचा धाव देखील त्यांनी खर्च केली नाही इतकी चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एक चांगला साधा सोपा झेल मात्र पकडला. या एकाच ओव्हरमध्ये बसणारा हा तिसरा धक्का हर्ष इलेव्हन अल्क्युली या टीमला. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त सिंगल धावली अशा प्रकारे 27 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. काही जबरदस्त विकेट टेकर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगला कमबॅक शावली चांगला बॉल आहे काय चांगला आणि अपेक्षित प्रमाणे उचली घेणार हा बॉल. आणि एक बॉल जर आपण बघितला तर हाईट त्या ठिकाणी दर्शवला आणि त्यानंतर मात्र सलग निघून गेला हा बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची फिकी चांगलं कमबॅक केलं. आणि हीच तर उलग आहे ट्रेडमार्क आहे या खेळाडूची कारण कुठल्याही क्षणी पलटवर करू शकतो कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे असताना मात्र एकदा कम्प्लीट केली दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. दोन धावा सहजरित्या कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या दोन धावेने स्कोरबोर्डवर धावा लागल्या जात आहेत. 29-29 धावा लागलेल्या आहेत. वन शॉट यस तर 28 धावा अगदी पंच देखील त्या ठिकाणी बारकाईने लक्ष वेधत आहेत. कालचा दिवस देखील अतिशय चांगल्या प्रकारे प्रदीप भंडारी दीपक जितेंडे यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर अप्रतिम चांगली ग्रेट पंच भूमिका मात्र या ठिकाणी आणि षटक कम्प्लीट झालेला आहे. अगदी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होतोय आणि धावा 28 धावा मात्र स्कोर बरोबर लागल्या जात आहेत. एक धाव मायनस केली जाईल. एकाच ओव्हर मध्ये आलेले 3 विकेट आणि फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या अप्रतिम चांगली गोलंदाजी अव्वल दर्जाची ती बॉलिंग साकारली सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र जबरदस्त षटक असेल डेट ओव्हर आणि डेट ओव्हर मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा घ्यावा लागतील
तर तिसऱ्या षटकामध्ये थांबवलं आणि चौथ्या ओव्हर मध्ये जवळपास 10 ते 12 धावा येणं अपेक्षा असेल शुभम बॉलिंग ट्रॅकवर, मात्र सज्ज होतोय या ऑन साइडला। जर आपण बघितलं की जवळपास फिल्डर योगेश लांगे लॉंग ऑनला, त्यानंतर मात्र मिड ऑनला कैलास निया झेल देखील सोडला, त्यानंतर बॅकवर्ड स्पेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, डबल देखील चांगला फटका आहे, इनफील्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे। एका टप्प्याने बॉल अगदी कॅरी केला आणि तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या आणि अशा प्रकारे धावा स्कोर बरोबर लागल्या जाते, 30 धावा लागल्या जाते। म्हणजे उर्वरित जे 5 बॉल आहेत त्या 5 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर का येतोय तर ज्यामध्ये गेले स्लॉक करण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम फटका आहे, बॉल हवेमध्ये आहे, स्टंप लँडिंग बॉल होतोय, कुठला फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, अगदी दूरवरून फिल्डर्स येत आहेत, तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या आणि अशा प्रकारे धावा लागल्या जातील स्कोर बरोबर 32-32 धावा लागल्या जात आहेत। यापुढील 2 संघ आवाज देतोय की आपण या टॉससाठी ओमसाई स्पोर्ट्स वापी आणि या सागर स्पोर्ट्स कांबे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण आपला प्रतिनिधी जरी या ठिकाणी आला असेल तर आपण लगेच संपर्क करा। आणि त्याचबरोबर एक जवळपास आपण बघितला स्लोवर लाईनचा बॉल व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि तो स्लोवर लाईनचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जबरदस्त अप्रतिम चांगला बॉल हाताळला आणि कुठल्या प्रकारे धाव येणार नाही आणि या डॉट चेंडूची समाप्ती। डबल केला 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, हुक शॉट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, शरद गुडवा त्या ठिकाणी फिल्डर सज्ज आहे, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल की जवळपास डीप फाईलला शरद गुडवे आणि त्यानंतर मात्र एका टप्प्याने बॉल चांगल्या प्रकारे ग्लान्स केला, अगदी चांगलं फील्ड पाहायला मिळालं आणि फक्त एक सिंगल धाव मात्र भेटली जाते आणि त्या सिंगल धावीने स्कोर बरोबर धावा लागल्या जात आहेत 33 धावा। केला जास्त प्रमाणामध्ये हा बॉल मात्र बाहेर आणि त्यानंतर मात्र अगदी मिसफील्ड पाहायला मिळालं, चुकी केली, चुकीला माफी नाही आणि हा बॉल मात्र निघून गेला सरळ 4 धावांसाठी चौकार। तर या मॅच मध्ये मात्र भरपूर चुका दिसत आहेत, कारण एक झेल देखील सोडला, त्यानंतर मात्र षटकार गेला, त्यानंतर मात्र मिसफील्ड पाहायला मिळालं आणि चौकार निघून गेला, म्हणजे अशा प्रकारे जवळपास 9 धावा या एक्स्ट्रा या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र 4 षटकांचं खेळ या ठिकाणी कम्प्लीट होतोय आणि त्यानंतर मात्र धावा जर आपण बघितला तर स्कोर बरोबर धावा लागलेल्या आहेत 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे, 39 धावांचं लक्ष आहे, 39 धावांना मात्र प्रत्युत्तर देतानाच दोन संघ आपण या ओमसाई स्पोर्ट्स वापे विरुद्ध खेळणार संघ सागर स्पोर्ट्स कांबे संघ मात्र या ठिकाणी आला नाहीये।
तर 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष्य समोर आहे आणि स्टॉप ऑर्डरची जोडी यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. नंतर सन्माननीय सुरेश जी बांगड आपणास विनंती असेल की आपण या आपल्या या व्यासपीठावर आणि तत्पूर्वी 39 धावांचं लक्ष्य आहे चार ओव्हरमध्ये. चार ओव्हरमध्ये 39 धावांना मात्र प्रत्युत्तर देताना सलामीची सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. स्टॉप ऑर्डरची जोडी कारण नुकतीच मागील झाली स्पर्धा त्यामध्ये देखील मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेला होता संघ अगदी ते चार ओव्हरचे ते तीन ओव्हरच्या मॅच मध्ये आणि त्यानंतर मात्र आज पुणे शुभम आणि त्यानंतर माझा कैलास रावते तर थोडासा बदल असणं देखील फार गरजेचं आहे सातत्याने आणि थोडासा आज चेंजेस पाहायला मिळतोय अजय भद्र भावाली बी या संघामध्ये. तर सागर स्पोर्ट्स कांबे टीमचा कॅप्टनला विनंती असेल की सेकंड इनिंगचा बॉल पडण्याच्या अगोदर आपण या आपल्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी उमसाई स्पोर्ट्स वापी संघ देखील आलेला आहे आपलं देखील सर्वे स्वागत आहे आणि त्यानंतर मात्र सागर स्पोर्ट्स कांबे टीमच्या कॅप्टनचा लास्ट ऑफिशियल कॉल असेल की जर आपला कोणी प्रतिनिधी देखील आला असेल तरी आपण लगेचच या ठिकाणी संपर्क करा. 39 धावांचं लक्ष्य आहे पहिल्याच बॉल एकदम कंप्लीट केली अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं आणि त्यानंतर मात्र एक जवळपास अन स्ट्राईक वर फलंदाज खेळतोय कैलास रावते. यावेळी देखील अगदी स्लॉवर लाईनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉग स्प्रिपचा चांगला फटका आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत अगदी जवळपास मिड विकेट मरण बॅकवर्ड फिल्डिंग क्षेत्रामध्ये फिल्डर्स येत आहेत आणि तोपर्यंत मात्र दोन धावा सहजरित्या कम्प्लीट केल्या जातील. त्या दोन धावेने स्कोरबोर्ड वर धावा तीन धावा लागले जाते. आणि त्याचबरोबर काय चांगला जबरदस्त चांगला फटका आहे जवळपास जर आपण बघितला इनफील्डच्या वरण खेळण्याचा चांगला प्रयत्न केला होता आणि स्वीपर कव्हरला बॉल जातोय तोपर्यंत बॉल कॅरी केला आणि अगदी त्यावर पुन्हा एकदा दोन धावा जमा केल्या. सिंगल डबल धाबा क्रिकेटचा श्वास आणि त्यानंतर मात्र दोन धाबा जमा केल्या अशा प्रकारे पाच धाबा स्कोर बरोबर जोडल्या जात आहेत. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न केला फटका चांगला नाहीये मात्र फिल्डर्स त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक सिंगल मिळेल त्या एका धावेने स्कोर बरोबर धाबा सहा धाबा म्हणजे कुठेतरी मित्र म्हणे पूर्णपणे 39 धावांचं लक्ष आहे कमीत कमी 9 ते 10 धावा प्रति ओव्हर मध्ये जमा करायच्या असताना मात्र आतापर्यंत चार बॉल सुरळीतपणे अक्युरेट फिगे पाहायला मिळाली. सुपर बॉलिंग जे पहिल्या पॉवर प्लेचं षटक आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असताना काही चांगला बॉल हाताळलाय अगदी गुड स्पॉट वर बॉल पडल्यानंतर काही चांगला बिलॉंग झाला हाईट झाला बॉल एक्स्ट्रा बॉम्ब आणि त्यानंतर मात्र डॉट स्वरूपामध्ये हा बॉल निघून गेला. सुपर बॉलिंग पाच बॉल मध्ये फक्त आणि फक्त सहा धावा शुभमला देखील त्या ठिकाणी थोडस एक डबल माइंड मध्ये अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला थोडीशी रिक्स घेतली आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक थोडीशी जोखीम घेतली होती मात्र एक सिंगल धाव कम्प्लीट केली. त्या सिंगल धावीने स्कोरबोर्ड वर धावा लागल्या जातील फक्त आणि फक्त सात धावा लागल्या जात आहेत. एका षटकाचा खेळ मात्र कम्प्लीट होतोय सात धावा स्कोरबोर्ड वर फक्त आणि फक्त सात धावा लागल्या जात आहेत. त्यानंतर मात्र आज जर आपण बघितलं तर कालिकमाता गाणे संघ देखील असणार आहे इन ऍक्शन मध्ये कारण कालच्या दिवसामध्ये विहान स्पोर्ट्स धामणगाव संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. अगदी शंभरची मॅच झाली लोई स्कोरची मॅच 14 धावा फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवर लावल्या होत्या धामणगाव टीमनं आणि 15 धावांचं चेसिंग टार्गेट मात्र ठेवलं असताना सहजरित्या कम्प्लीट केलं ऐकावधी वे अलिकुली बी टीमनं आणि गोलंदाजीमध्ये मात्र अधिराज्य निर्माण केलं होतं कालच्या दिवसामध्ये इतकी सुपर बॉलिंग आणि त्यानंतर जर आपण बघितला जबरन भावाळे बी हर्ष इलेव्हन अलिकुली आणि स्थित असलेली ही मॅच आणि त्यानंतर ओमसाई स्पोर्ट्स वापी सागर स्पोर्ट्स कांबे आणि जय कुलकर सोनाले आणि अशा प्रकारे पहिला जो शेड्यूल आहे सहा ज्या टीम आहेत त्या मात्र आपल्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र मयूर इलेव्हन अडवली भूतावली
आई मुमरा देवी कवसा जे बोलत पिंपलशेत अर्धनस बड़स भावाले दीपक बड़स बोरिवली कुक्षे आणि या जे दुर्गा कुंदे पाटा अशा प्रकारे 12 संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. कर्जुलपास यामध्ये एक संघ असा आहे की दीपक स्पोर्ट्स बोरिवली कुक्षे संघ मात्र चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अर्थातच जवदीप चषक लोपेच्या मैदानावर एकमेव संघ आहे त्यांनी मात्र पारितोषिक पटकवलेला आहे. आणि तर कुठलाही संघ जो आज जे 11 संघ आहेत टॉप 4 मध्ये गेला नाही आहे. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत खेळण्यासाठी. जी पहिली मॅच आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि पहिल्या मॅच मध्ये जवळपास आपण बघितलं तर सध्या तरी आणि या संघी बॉलिंग इव्हेंट्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर की धावा जर आपण बघितल्या तर फक्त आणि फक्त 8 धावा या स्कोर बरोबर लागल्या जात आहेत. मात्र आयोजकांचा संघ आणि त्यानंतर मात्र एसके एंटरटेनमेंटचे प्रोपायटर शंकरजी गुलवी आणि ते देखील आमच्या समेत आज मात्र गुणलेखकांची भूमिका आणि त्यानंतर मात्र एटीसीचे प्रोपायटर म्हणजे संपूर्ण आमची जी टेक्निकल टीम जी आहे ना ती मात्र कुठेच कमी नाही आहे. त्यानंतर मात्र गणेश चौधरी मात्र अनफील्ड अंपायर्स म्हणजे पूर्ण आमची टेक्निकल जी टीम आहे ती देखील आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर मात्र स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये म्हणजे कुठेतरी आयोजकांना मात्र सहकार्य ग्रेट. ज्यावेळी केल्या रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. या स्लॉवर लाईनची बॉलिंग काय जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. आणि या तत्पूर्वी पूर्णपणे 2 चेंडूंचं केलं होतं फक्त आणि फक्त सिंगल आली. आतापर्यंत 8 धावा लागलेल्या आहेत. प्रयत्न केला जातोय डायरेक्ट निशान त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न केलाय. आणि या केलं कोणी आणि भरलं कोणी विकेटचं पतन. पहिला गडी या ठिकाणी बाद होतो. शुभम जाधव इज गॉन. तर 10 धावा स्कोर बरोबर लागलेला आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल मिळेल एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. मात्र सध्या तरी अग्रेसर आपली जे जर आपण बघितलं तर पूर्णपणे 11 धावा फक्त आणि फक्त स्कोर बरोबर लागलेला आहे. कारण बॅटिंग मध्ये पूर्णपणे कमतरता जाणवली. स्लॉप फुल टॉस बॉल फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र की जवळपास बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या कम्प्लीट केल्या. कैलास रावतेने देखील एक झेल सोडला होता आणि झेल सोडल्यानंतर मात्र बॉल बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला होता षटकार. आणि त्यानंतर मात्र योगेश न केलेलं जे खराब क्षेत्ररक्षण एकदा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा गेल्या होत्या. म्हणजे अशा प्रकारे 9 धावा जे एक्स्ट्रा गेलेल्या आहेत ना त्याच मात्र कुठेतरी जयपतंग भावाली बी टीमला या ठिकाणी भारी पडताना पाहायला मिळतील. अगदी 13 धावा स्कोर बरोबर लागल्या जात आहे.
बारा बॉल आणि 26 धावांची गरज असेल तर सागर स्पोर्ट्स कांबी तर 12 बॉल आणि 26 धावांची गरज असेल इतना पुढे आणि त्यानंतर मात्र उमसाई स्पोर्ट्स बापी टीमला मात्र टॉस दिलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सागर स्पोर्ट्स कांबी टीमला मात्र बॅटिंग करायचे आहे. आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबा कारण सेकंड इनिंगचा बॉल पडण्याच्या अगोदर आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपला कॅप्टन येणं आवश्यक आहे. आपला नियम आहे आणि तो आपल्याला फॉलो करावा लागेल. आणि या सागर स्पोर्ट्स कांबी संघ देखील या ठिकाणी आलेला आहे. आपलं देखील सर्वांचे स्वागत आहे. की तत्पूर्वी जवळपास जर आपण बघितलं तर चांगला बॉल आहे स्टॉक स्लिप करण्याचा प्रयत्न 12 बॉल आणि त्यानंतर मात्र 26 धावांची गरज असताना नवनाथ मुकणेवर मात्र फार अपेक्षा असेल अशा पल्लवीत असतील आपल्या खेळाडू कक्षामध्ये. तर पहिला बॉल मात्र डॉट स्वरूपामध्ये निघून गेला. कालच्या दिवसामध्ये अल्क्युली बी टीमनं टॉस जिंकण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलग चार मॅच मध्ये टॉस देखील त्यांच्या बाजूने लागला आणि आज देखील अल्क्युली संघ आहे हर्ष इलेव्हन अल्क्युली आणि त्या संघाच्या बाजूने टॉस लागल्यानंतर जवळपास जर आपण बघितला तर सलग स्वॉप स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाही आहे आणि या जबरदस्त चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजांच्या माध्यमातून. स्लोवर लाईनची बॉलिंग आणि त्यावर मात्र एक चांगला स्पॉट मात्र त्या ठिकाणी चांगला स्पेल निवडला जातोय. त्याच अनुषंगाने मात्र धावांचा वेग जो आहे तो मात्र कुठेतरी स्थिरावला. फक्त आणि फक्त 13 धावा लागल्या जात आहेत. बॅक टू बॅक दोन बॉल डॉट स्वरूपामध्ये निघून गेलेले आहेत. बरोबर चार बॉल शेष आहेत. एका चार बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर येतोय तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक. त्यावर देखील अगदी डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. एकदा मात्र कम्प्लीट केली एका जाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावीने स्कोरबोर्ड पर धावा जर आपण बघितल्या तर धावा लागल्या जात आहेत 14 धावा. म्हणजे तीन बॉल मध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव गरज केली आणि या गोलंदाज सूरज रिव्हर्स स्वीपचा फटका काही चांगला फटका येतो. स्विचिट बॉल देतो निघून स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. तर देखील होते एखाद्या मोठ्या फटक्या जिंतो मोठा फटका मात्र यावेळी पेश केला. कैलास रावते रिव्हर्स स्वीप अटेन फटका मात्र अतिशय चांगल्या प्रकारे एक चांगल्या दर्जाचा फटका आणि स्विच इटच्या माध्यमातून 6 धावा मिळाल्या आणि तब्बल 20 धावा लागलेल्या आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच इटचाच फटका. यस क्या बात आहे फिल्डर नाहीये आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये बॉल देखील वन बाउन्स क्रॉस द लाईन सावकार जातोय. चौकार आणि तब्बल धावा जर आपण बघितल्या तर 24 धावा. ज्या दोन मोठे फटके येत आहेत त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं कारण पूर्णपणे दयनीय अवस्था होती आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल धावा येत जरूर होत्या मात्र त्यामध्ये कुठेतरी षटकार चौकार आला धावसंख्येला चांगला आकार प्राप्त झाला आणि अशा प्रकारे धावा जर आपण बघितला तर 24 धावा स्कोर बरोबर लागल्या जाते आणि 7 बॉल आणि 15 धावांची गरज असेल इथनं पुढे. आणि कैलास मात्र 17 धावेनिशी अजून खेळपट्टीवर आहे. आठ बॉल फेस केलेत कैलास रावतेनं काही जबरदस्त
मात्र बैटिंग अभी पहाड़ मिला रही डावल देखी लास अगदी पुलर लाइन चा बॉल मात्र डावी स्टिक त्या ठिकाणी सोडली अगदी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बैटर ने बॉल मे कुछ कनेक्शन नहीं क्या जर का कनेक्शन तो बॉल मात्र जबरपास डिफाइंड लेग नहीं तो लॉन्ग लेग क्षेत्र में बॉल निघून आला असता तो वाइड स्कोर मे बॉल देखील दर्शवला कि थोड़स जे इक्वेशन होता तो थोड़स सोप होता पहाय मिलते मात्र शंबर का बॉल इम्पॉर्टंट है दोनों टीम या बाजू ने बॉल देखी अपन जर बगितर बिमर स्वरूपा बॉल देखी हत्या जो है मात्र लॉन्ग स्टॉप बॉल जाऊन धड़कला मिलती पांच धावा तर एक जर आप बघितलं पांच धावा मात्र नो बॉल चा इशारा मात्र पंच लगे दर्शवला हाइट बॉल होता बिमर स्वरूपा मे बॉल दर्शवल्यानंतर लॉन्ग शॉपला बॉल निघून गेला रक्षक बीट झाला मात्र बॉल थांबला नाहीये तब्बल पांच धावा मिळाल्या अशा प्रकारे फिट एक थोड़ा सा नाट्यमय क्रिकेट करेंट आउट ऑफ द क्रीज षटकार चौकार लागल्यानंतर मात्र गोलंदाजावर आलेला दबाव प्रेशर बघा जवळपास जर आपण बघितले तर अक्युरेट तीन बॉल फेकले होते त्यानंतर मात्र षटकार आणि चौकार आल्यानंतर तो एक बॉल हाताळण्यासाठी आतापर्यंत सलग दोन बॉल नो फेकलेले आहेत म्हणजे पूर्णपणे कुठेतरी एक मजबूत स्थिती भक्कम स्थिती होती हर्ष इलेवन अल्क्युली टीमची आणि त्यानंतर जर आपण बघितलं षटकार चौकार आल्यानंतर मात्र पांच धावा जे एक्स्ट्रा आल्या डबल देखी काही अगोदर बैट चा फ्लो ओपन केला मात्र स्लोवर लाइन का बॉल जवरपास धावा जर आप बगित स्कोरबोर्ड पर धावा लगे जता है तो 31 धावा उर्वरित 6 बॉल 8 धावी गरज इतना पुढे जो षटक आप बगित सूरज ऐसी मध्यम जबल 18 धावा खर्च के मित्र मनीन जो कैलास रावत सोडलेला जेल गेलेला 6 धावा त्यानंतर योगेश ने खराब क्षेत्ररक्षण केले एक सिंगल धाव होती मात्र गेलेला तो चौकार अशा प्रकारे 9 धावा जे एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या ना त्या मात्र कुठेतरी शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर मात्र 5 धावा देखील जे मात्र भावाले बी टीमला देखील प्लस पॉइंट त्या देखील मिळाल्या अगदी बिमर स्वरूपामध्ये बॉल त्या 5 धावा जर या ठिकाणी जर राहिले असते तर एक चांगली मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती मात्र 6 बॉल आणि 8 धावांची गरज असेल इतना पुढे स्लॉग ओव्हर जो षटक असेल अगदी 6 बॉल आपल्याकडे शेष आहेत ते 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज असेल नवनाथ मुगनेचा जर आपण विचार केला तर तो आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत आणि 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावांचं योगदान मात्र आतापर्यंत त्यांनी दिलेला आहे आणि स्ट्रगल करतोय मैदानाच्या आत मध्ये आणि यावेळी जर आपण बघितलं तर 6 बॉल आणि 8 धावा बरासा वेल बॉल हबी मध्ये आहे टाइम फटका स्लिप लँडिंग बॉल होतोय कुठल्या प्रकारचा फील्डर नाही कॉकरोड क्षेत्र मे बॉल स्लिप लँडिंग झाला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केला जाते थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथचा बॉल होता आणि आतापर्यंत 6 बॉल फेस केले आणि फक्त आणि फक्त जवळपास 6 धावांचं योगदान दिलं आणि अगदी 2 धावा आता पहिल्याच बॉलवर डावल देखील फटका चांगला आहे इन टू द गॅप आणि या मॅच फिनिश षटकाराने विजय संपादन केलं जेव्हा भावाले बी या टीम न षटकार मारला आणि मॅच मात्र फिनिश केली आणि सतपूर्वी हर्ष इलेवन अल्क्युली हडलक आणि नंतर मॅन ऑफ द मॅच मानकर आपण लगेच या ठिकाणी देणार आहोत ज्याने मात्र अप्रतिम चांगली बॅटिंग केली गोलंदाजी मध्ये देखील मैच कैलास रावते अपन ज्याने मात्र धावा जर आपण बघितल्या तर अतिशय चांगल्या प्रकारचे संकट मोचन ज्यावेळी मात्र कुठेतरी धावा स्थिरावले होत्या आणि त्यावेळी षटकाराला चौकाराला स्विच हिटची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली
आणि त्याच अनुषंगाने मात्र 17 धावांची ज्यांनी खेळी साकारली आणि मॅन ऑफ द मॅच असं मानांकन मात्र कैलास रावतेच्या नावावर ते मानांकन जाते. आणि त्यानंतरची आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल अमसी स्पोर्ट्स वापी विरुद्ध खेळणार संघ सागर स्पोर्ट्स कांबे. आणि या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल इनेक्शन मध्ये.